नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्रह्मचैतन्य डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरून हे पाहिले मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचं पोट साफ होत नाही, गॅस पोटामध्ये निर्माण होतो, अपचनाचा त्रास होतो, त्यालाच आपण म्हणतो बद्धकुष्ठतेचा देखील यामुळं त्रास होतो मित्रांनो. मित्रांनो, याच्यासाठी आपण घरगुती उपाययोजना काय करू शकतोय याची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यावरती उपाय काय आहेत हे देखील यावरती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे येणारं घंटेचं देखील बटन दाबून ऑल या बटनावरती क्लिक करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत मिळेल. चला मित्रांनो, चालू करूयाच आपला हा व्हिडिओ, आजचा आपला हा टॉपिक. खरंतर मित्रांनो, बद्धकुष्ठता किंवा पोटातील अन्न साफ न होणे, पोट साफ न होणे यासाठी पहिल्यांदा आपण कारणं जाणून घेऊया, काय नेमकी कारण आहेत. मित्रांनो, तीन चार काही कारणं आहेत, ती तुमच्या पुढं पहिल्यांदा सांगणार आहे आणि नंतर त्यावरती उपाय सांगणार आहे. त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे तुमचा आहार. मित्रांनो, यासाठी आहार खूप मोठं कार्य करतो. मित्रांनो, जर आपला आहार चांगला नसेल, व्यवस्थित नसेल, तर मित्रांनो आपलं अन्न पचणार नाही, अपचनाचा त्रास होणार आहे, आपलं डायजेस्टिव्ह आपलं अन्न हे डायजेस्ट होणार नाही. मग मित्रांनो, आपण काय करतो, जंक फूड असतील किंवा बेकरीयुक्त जे काही घटक असतील ते आपण आपल्या अन्नामध्ये इन्वॉल्व करतो. यामुळं मित्रांनो आपल्याला हे असे अपचनाचे त्रास होतात. मित्रांनो, आपलं पोट साफ यामुळं होत नाही. पहिलं कारण तुमच्या लक्षात आलेलं आहे, आहार. आता दुसरं कारण काय मित्रांनो, आपला विहार. आता विहार म्हणजे काय मित्रांनो, आपण मित्रांनो जेवण करतो, भरपूर प्रमाणामध्ये करतो, फुल्ल एकदम गच्च आपली टाकी करतो, पण मित्रांनो आपण जेवल्यानंतर काय आपली हालचाल, आपल्या शरीराची आपण हालचाल काहीच होत नाही. मित्रांनो, जर आपल्या शरीराची हालचाल नाही झाली तर ते अन्न डायजेस्ट कसं होईल, ते अन्न कसं पचेल. मित्रांनो, यासाठी आपण शतपावलं केली पाहिजेत. जेवल्यानंतर मित्रांनो थोडासा आपल्या शरीराची काही ना काही हालचाल झाली पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे, तर मित्रांनो आपलं अन्न पचेल, आपलं अन्न डायजेस्ट होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळी आपलं पोट चांगल्या पद्धतीनं देखील साफ होईल. मित्रांनो, दुसरं देखील कारण तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आता तिसरं कारण काय, पहिलं आहार, दुसरं विहार आणि तिसरं म्हणजे स्ट्रेस. आपल्या डोक्यामध्ये सतत स्ट्रेस असतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण तणाव, ताण, हे आपल्या डोक्यामध्ये सतत दिवसभर असतो आणि रात्री झोपताना देखील हा स्ट्रेस आपल्या डोक्यामध्ये असतो. जे लोक ऑफिसमध्ये काम करतात किंवा बऱ्याचशा लोकांना काही कामं पडतं किंवा तणाव असतो ज्या लोकांच्या डोक्यावरती, अशा देखील लोकांचं मित्रांनो पोट साफ होत नाही. मित्रांनो, जर आपण जास्त प्रमाणामध्ये जर स्ट्रेस आपल्यामध्ये क्रिएट केला तर मित्रांनो आपलं पोट साफ होणार नाही. मग यावरती घरगुती काय उपाय आहेत बघा मित्रांनो. पहिला उपाय नीट जाणून घ्या मित्रांनो. पान आहे मित्रांनो, सीताफळाचं झाड तुम्हाला माहीत आहे, सीताफळाचं झाड. आता सीताफळाच्या झाडाचं आपण काय करायचं मित्रांनो, याची पानं, सीताफळाच्या झाडाची जी काही पानं असतात मित्रांनो ते आपण तोडून आणायची आणि जी काही सीताफळाची पानं आहेत मित्रांनो ती दोन पानं आपण सकाळी उठल्या खाऊ शकता किंवा रात्री झोपताना देखील मित्रांनो खाऊ शकता. दोन टाईम एक एक पान खा किंवा दोन पानं खाल्ली तरी चालता येत मित्रांनो. मित्रांनो, तुमचं पोट 100% साफ होईल. आता दुसरा काय उपाय आहे बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना सीताफळाचं झाड हे उपलब्ध होत नाही, सीताफळाचं झाड बऱ्याचशा ठिकाणी नाही होत उपलब्ध. मग दुसरा उपाय मित्रांनो, आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाची देखील पानं यासाठी खूप मोठं कार्य करतात. मित्रांनो, जर आंब्याच्या झाडाचे पानं जर आपण खाल्ली, चावून खाल्ली तरी मित्रांनो आपलं पोट 100% साफ होण्याचे संकेत असतात. मित्रांनो, आपलं पोट 100% साफ होतं. आता त्याचबरोबर अजून काय तिसरा उपाय आहे मित्रांनो, काळा चहा. काळा चहा मित्रांनो, काळा चहा आपण काय करायचं, काळा चहा करायचा आणि मित्रांनो त्या कोऱ्या चहामध्ये आपण काय करायचं,
एरंडेल तेल, एरंडेल तेल आपल्याला सहज मेडिकलमध्ये कुठल्याही मेडिकल स्टोर्समध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध होतं, जनरल स्टोर्समध्ये देखील उपलब्ध होतं. मित्रांनो, आपण काय करायचं याचं, मित्रांनो हे जे काही एरंडेल तेल आहे त्याचं 2 ते 3 थेंब त्या पाण्यामध्ये, सॉरी चहामध्ये टाका. मित्रांनो तो चहा तुम्ही प्या, परंतु मित्रांनो एक सूचना आहे, ज्या कुणाला खूपच अपचनाचा त्रास आहे, ज्या कुणाचं खूपच म्हणजे सारखंच पोट साफ होत नाही, जास्त खूप त्रास होतो, या लोकांनीच मित्रांनो हा प्रयोग करा किंवा हा चहा प्या. कारण मित्रांनो यामुळं काय होतं, जुलाब देखील लागू शकतात. मग मित्रांनो ज्या लोकांना खूपच त्रास होतो अशाच लोकांनी हा प्रयोग करा. आता त्याचबरोबर पुढचा काय उपाय आहे मित्रांनो, आपण काय करायचं, एक ग्लास पाणी गरम करायचं आणि मित्रांनो हे गरम पाण्यामध्ये आपण लिंबू पिळायचं आणि मित्रांनो सकाळी तुम्ही तोंड न साफ करता, ब्रश न करता मित्रांनो हे पाणी प्या. बघा मित्रांनो तुमचं 100% पोट साफ होईल. त्याचबरोबर मित्रांनो अजून काय उपाय आहेत, त्याचबरोबर मित्रांनो अजून देखील उपाय आहेत. जर आपण लिंबू पाणी पिला, लिंबू पाणी कधीही पिऊ शकता मित्रांनो, लिंबू पाणी जर आपण झोपताना पिलं तरी मित्रांनो आपल्याला अपचनाचा त्रास कमी होतो. अजून काय उपाय आहे, बघा मित्रांनो आलं हे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध होतं. मित्रांनो आलं जरी आपण आल्याचा थोडासा तुकडा जरी झोपताना आपण चावून चावून खाल्ला तरी मित्रांनो आपलं पोट 100% सकाळी उठल्यानंतर साफ होतं. जरी मित्रांनो आपण रात्री जर आपण चहा पित असाल तर मित्रांनो चहामध्ये जर आल्याचं जर सेवन त्या आलं जर टाकून जर तो आल्याचा चहा पिला तरी मित्रांनो आपलं पोट साफ होऊ शकतं. सकाळी उठल्यानंतर जरी तुम्ही ब्रश न करता जरी खाल्लं तरी मित्रांनो तुमचं पोट 100% साफ होतं. आता बरेचसे लोक म्हणतात की सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर मळमळल्यासारखं होतं. बघा मित्रांनो जर मळमळल्यासारखं होत असेल तर आपण काय करायचं, रात्री झोपतानाच आपण चांगल्या पद्धतीनं आपला ब्रश करायचा आणि झोपायचं. मित्रांनो तुम्ही जर सकाळी जरी त्या ब्रश न करता जरी पाणी पिला किंवा काय खाल्लं तर मित्रांनो तुम्हाला मळमळल्यासारखं होणार नाही. अजून काय उपाय आहेत, बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किचनमध्ये जिरं उपलब्ध होतं. मित्रांनो जिरं जरी आपण खाल्लं रात्री झोपताना तरी मित्रांनो जिऱ्यामुळं आपलं जे काय अन्न आपण खाल्ले ते मित्रांनो अन्न चांगल्या प्रकारे डायजेस्ट होऊ शकतं. मित्रांनो हा देखील तुम्ही उपाय करू शकता. अजून काय उपाय आहेत, बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सोडा उपलब्ध होतो. मित्रांनो सोडा आणि लिंबू हे जर एकत्र केले आणि त्याचं जर आपण पिला तर मित्रांनो तरी देखील तुमचं पोट साफ होऊ शकतं. तुमचे जे काही ॲसिडिटीच्या प्रॉब्लेम्स असतील, गॅसचा प्रॉब्लेम असेल तरी मित्रांनो यामुळं 100% नीट होईल मित्रांनो. परंतु जास्त दिवस हा घ्यायचा नाही मित्रांनो, कारण यामुळं आपल्या पोटावरती देखील साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्वक आणि यातील जे काय उपाय आवडले असतील तर व्हिडिओला निश्चित लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे येणारं घंटेचं देखील बटन प्रेस करा. कारण मित्रांनो व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते. धन्यवाद मित्रांनो, पाहत राहा फक्त ब्रह्मचैतन्य डिजिटल.